नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे राजांनी कर्नाटकात बांधलेले तुळजाभवानी मंदिर विषय नेमका काय आहे कुठल्या गावातला आहे याचे सविस्तर या ठिकाणी माहिती घेण्याकरता शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ जरूर पहा तत्पूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका त्यानुसार छत्रपती शिवरायांचं भोसले कुळ आणि आई तुळजाभवानी यांचं नातं अतूट आहे त्यांच्या असणाऱ्या पूर्वजापासून तुळजाभवानीची भक्ती या ठिकाणी केलेली आढळून येते त्यामध्ये खास करून मालुजीराजांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्याला देवीने त्यांना देवीने द्रष्टांत दिला त्यांची प्रगती झाली अशा प्रकारच्या जे काही कथा असतील बकरीमधून आपल्याला आलेल्या दिसत आहेत मात्र वास्तविक ज्यावेळेस आपण एखाद्या घटनेचा आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला स्वराज्य संकल्पक शहाजीराजेविषयी या ठिकाणी माहिती घ्यायला लागलो होतो तर शहाजीराजांच्या बाबतीतला आढावा घेत असताना ज्यावेळेस आपण पाहिलं की अहमदनगरची निजामशाही बुडाल्यानंतर शहाजीराजांचं वास्तव्य हे आदिलशहाकडे त्या ठिकाणी राहिलं आहे आदिलशहाकडे गेल्यानंतर त्यांचा जो मुक्काम होता तर तो मुक्काम आहे बेंगलोर या ठिकाणी तर बेंगलोरला राहत असतानाच जे मूळचं आपलं तुळजाभवानीचं नातं किंवा तुळजाभवानीची भक्ती त्यांच्या मनामध्ये तशाच प्रकारची आहे असं आपल्याला दिसून येतो त्याच्यानुसार ज्यावेळेला आपण पाहिलेलं आहे आपला असणार मुलगा शिवरायांचं जो राज्यकारभार आहे स्थिरस्थावर झाला अफजल खानाची स्वारी झाली आणि त्यानंतर ज्यावेळेस ते महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलाचा कारभार बघण्याकरता पहिल्यांदा या ठिकाणी आले तर ते आल्यानंतर त्यांचा जो दौरा आहे तर तो तुळजापूर या ठिकाणी आला त्यांनी तुळजापूरचं दर्शन घेतलं तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ते जेजूर या ठिकाणी गेले त्यांच्या स्मृ स्मृतीपित्तर आपण पाहतो की जेजूर या ठिकाणी जो ऐतिहासिक भेट झाली पिता पुत्रांची तर त्याचं स्मारकही त्या ठिकाणी उभा केलेला आहे तर त्यानुसार की शहाजीराजे तुळजापूरला आले साहजिकच आहे की तुळजाभवानीशी भक्ती यांच्या मनामध्ये निश्चितच वेगळ्या पद्धतीचे भाव आहेत आणि म्हणून एकंदर ज्यावेळेला ते कर्नाटकात राहिले तर कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांची भक्ती अतिशय वेगळ्या प्रकारची किंवा तशीच असलेली आपल्याला आढळून येते याचं उदाहरण पाहता असताना आपल्याला मूळ जावं लागतं की त्यांची समाधी असणारं कर्नाटकातलं ठिकाण कर्नाटकातील होदेगिरी तालुका चन्नगिरी जिल्हा दावणगेरे या ठिकाणी त्यांची समाधी असून साधारणतः सोलापूरपासून चारशे चाळीस किलोमीटरवर सोलापूर चित्रदुर्ग रस्त्यावर चन्नगिरी नावाचं तालुक्याचं एक ठिकाण आहे आणि त्या तालुक्याच्या चन्नगिरी ठिकाणावरून म्हणजे हायवेवरून आपल्याला पंधरा किलोमीटर आतल्या बाजूला जावं लागतं जिथं होदेगिरी नावाचं आपल्याला ठिकाण किंवा गाव आढळतो या होदेगिरी गावामध्ये शहाजीराजेंची समाधी आहे अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारची समाधी आहे लोक या समाधी पाहण्याकरता येतात मीही त्या ठिकाणी दौरा केला होता मात्र आपण आपला विषय गाळीव इतिहास वेगळं काहीतरी शोधणे हा असतो आणि त्यामुळं विशेषतः मी जे सांगतो आहे त्याच्याकडं कुणाचं तेवढंसं लक्ष गेलेलं मला करन, हो तर आढळून आलं नाही कारण आपण पाहतो की होदिगिरीमध्ये गेल्यानंतर जे संशोधक असतील किंवा इतर शिवप्रेमी असतील शहाजीराईंच्या समाधीला जातात आणि त्याच्यातून त्याच्यानंतर तिथं एक देसाईचा वाडा आहे जिथं शहाजीराईंचा मुक्काम होता तिथं लोक भेटी देऊन परत येतात तशाच प्रकारे आम्ही ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेला तिथं पाहिलं की शाहजीरबाईंची समाधी मग शहाजी महाराज तिथं का गेले याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की तिथं असणाऱ्या पाळेकरांनी बंड केलं आणि ते शमवण्याकरता या शाहजीरबाईंचा जो दौरा होता त्या परिसरात राहिला आणि त्या परिसरात राहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा मुकाम दावणगिरी या ठिकाणी होता त्यावेळेला एक श्वापद किंवा शिकार उठली त्याच्या पाठीमागं धावत जात असतानाच घोड्यावरून जा पळत असताना त्यांचा जो काही घोडा असेल ते का ज्याला आपण जमिनीला भेग पडलेली होती तर त्याच्यामध्ये तो अडकला आणि त्यामुळं महाराज खाली पडले आणि फरपट जाऊन त्यांचं त्या घटनेमध्ये निधन झालं असं सांगितलं होतं तर ही घटना आहे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्टची मग आदिलशहाच्या वतीनं तिथं त्यांची समाधी बांधकाम झालं समाधीची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पुन्हा त्यानंतर आपण पाहिलेलं की शाहू महाराजांच्या रूपानं तिथं त्यांना दानपत्र दिलं फक्त आपण समाधीपुरता विचार न घेता ही संपूर्ण घटना आपण समजून घेऊया त्याच्यानुसार म्हटलं जातं की शहाजी महाराज या गावामध्ये आले वारंवार या ठिकाणी येत होते त्यांचा मुक्काम तिथं जे एक वाडा आहे देसाईचा वाडा म्हटलं जातं त्या वाड्यामध्ये राहायचा तशाच प्रकारे आम्ही पहिल्यांदा शहाजी महाराजांची समाधी पाहिली त्याच्यानंतर वाडा पाहिला आणि ज्यावेळेस आम्ही गावामध्ये चक्कर मारायला सुरुवात केली तर त्यावेळेला आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी बसला की शहाजीराजेने त्या ठिकाणी एक मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराचं नाव आहे तुळजाभवानी मंदिर आता मी हा दावा काय करतोय तर शहाजीराजे एवढे मोठी असणारा त्यांचं वस्तीस्थान किंवा अन्यत्र न जाता दावणगिरीलाच का थांबले तर याचं कारण असं आहे की तिथं तुळजाभवानीचं मंदिर आहे शहाजी महाराज वारंवार या ठिकाणी असणाऱ्या होदिगिरी गावात येता असावेत ते देसाईच्या वाड्यामध्ये राहत असावेत असं आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल कारण ज्यावेळेस गावामध्ये फिरतो तर तुळजाभवानीचं मंदिर सापडतो हा वेगळेपण आहे कारण का कर्नाटकामध्ये आपण जातो तर कर्नाटकामध्ये आपल्याला मंदिराचं नाव देवीचं जे नाव असेल ते यल्लमा चन्नम्मा अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतंय मात्र तुळजाभवानी हा शब्द जो असेल तर तिथं का आढळतो तर त्याचं कारण आहे की त्यांचं असणारं मराठी प्रेम तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढलेले हे जे शहाजीराजे आहेत तर सुद्धा या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं आणि त्याचमुळंच याच्याच दर्शनाकरता ते या ठिकाणी मुक्कामाला आले असावेत असं या ठिकाणी आपल्याला येईल त्याच्यानुसार देसाईंचा वाडाही मी पाहिला तिथं असणारा जिथं शहाजी महाराज राहत आहेत आणि मग ज्यावेळेला आम्ही त्या मंदिराकडे गेलो तर छोटंसं छोटेखानी मंदिर आहे मात्र मूर्ती काळ्या पाशातील मूर्ती आहे तीन एक फूट उंचीची मूर्ती या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की या मूर्तीला कुठल्याही प्रकारची वस्त्रं घातली जात नाहीत मूर्तीला अभिषेक पूजा झाल्यानंतर दररोज अभिषेक पूजा होते आणि अभिषेक पूजा झाल्यानंतर जो काळ्या पाषाणातली मूर्ती आहे त्याच्यावर फुलं चिटकावली जातात एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतंय अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वस्त्र घातलं जात नाही कदाचित तो भाग जंगलाचा होता मग जंगलामध्ये राहणार काय फुलं फळं वगैरे तर घ सजवण्याची पद्धत त्या कारखान्यामध्ये अस्तित्वात असावी कदाचित आणि म्हणून ती पद्धत आजही पाळली जाते तर त्या असणाऱ्या देवीजींना तिथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं चिटकावून तिथं सजवलं जातं आणि त्यानंतर आपण पाहिलं की मंगळवार आणि शुक्रवार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी असते मंदिरामध्ये आम्हाला पालखी आढळून आली तर पालखीच्या सहाय्यानं जे महत्त्वाचे उत्सव असतात त्या उत्सवाच्या दिवशी तुळजाभावानेला गावातून त्याची प्रदक्षिणा घेतली जाते म्हणजेच एकंदर शहाजी महाराज या ठिकाणी आले आणि त्या गावामध्ये तुळजाभवानीचं मंदिर असावं हे निश्चित वेगळेपण आहे कारण कर्नाटकामध्ये सु सुरुवातीला सांगितल्यासारखं यल्लम्मा चन्नमा अशा प्रकारचे देवतीची नावं सांगितलं जातात मात्र तुळजाभवानीचं नाव हे तुळजापूरशी निगडीत आहे आणि त्यामुळं शहाजीराजेने तिथं गेले आणि त्यानंतर या तुळजाभवानी मंदिरचा जीर्णोद्धार केला आणि तिथं जी काय असेल आपली भक्ती जी असेल तिच्या चरणावर त्याने काही रूढ केलेली आपल्याला आढळून येते तर अशा रीतीने एकंदर आज आपण होदिगिरीमध्ये गेलो तर होदिगिरीमध्ये आपल्याला जी काही शहाजीराजेची समाधी सापडते त्याचबरोबर त्यांचा जो का असणारा वाडा आहे देसाईंचा वाडा जिथं ते राहिले असं म्हटलं तर तो वाढाही अतिशय सुव्यवस्थित म्हणजे पाहायला मिळतो आणि तिसरं आत्ता सांगितल्यासारखं की जी काही तुळजाभवानीची जी मंदिर असेल तुळजाभावानीची जी मूर्ती असेल काळ्या पाशातील अगदी सुस्थितीत असणारी मूर्ती तिथं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे असं आपल्याला म्हणताय की शहाजीराजेसुद्धा या तुळजाभवानीची भक्ती करत होते आणि त्याच्याच रूपानं आपण तुळजाभावचं तुळजाभवानीचं जे मंदिर असेल हुदिगिरी गावामध्ये त्या ठिकाणी काढलं का हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे त्यामुळं दूरदेशी कर्नाटकामध्ये गेल्यानंतर कर्नाटकासारख्या प्रांतात गेल्यानंतरसुद्धा तुझ्या भावानेची भक्ती कुठेही के कमी झालेली आपल्याला आणून येत नाही हेच यातून महत्त्वाचं सांगायचं होतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास नक्की शेअर त्या ठिकाणी करा लाईक करा